तर मित्रांनो, गोष्ट आहे एका पावसाळ्यातली। भटकंती करणाऱ्या माणसाला पावसाळा हा अजिबात आवडत नाही, कारण की घरात बसून त्याला बुरशी येते म्हणून। आणि पुण्याचा पावसाळा असेल तर गोष्ट काही निराळीच। त्यामुळे विचार केला की आता हा पुण्याचा कंटाळा घालवायला आपण कुठेतरी लांब जाऊयात जिथं पाऊस पडत नाही। आणि विचार पक्का झाला तो राजस्थानच्या जोधपूर आणि जैसलमेरच्या, कारण की तिथं असतो खूपच थोडा पाऊस। हा प्रवास आहे त्याच गोष्टीचा, त्याच प्रवासाचा आणि त्याच मजेचा। तर स्वागत आहे तुमचं हिचाई मांकीच्या नवीन एपिसोडमध्ये। माझं नाव आहे भानू बोराडे आणि आता आपण चाललो आहे झुकझुक गाडीने जोधपूरला। जनरलचा डब्बा आहे, जुन्या जाऊ द्या मरणा लागून जाळून किंवा पुरून टाका। ही जी निळी रेल्वे होती ती मोदी सरकारने पुरून टाकली आणि हे असे नवीन असे डब्बे आणलेत, एकदम मस्त अशा खिडक्या उघडाय बंद करायला एकदम सिम्पल आहेत। पहिलं ते असं वर उचलायचं होतं पायांना, अरे चालली काय पायांना उचलता येत नव्हत्या खिडक्या पहिला, आत्ता एकदम असे जनरलचे डबे एवढे सिम्पल केलेत, एवढे छान केलेत ना डबे। पहिल्याच्या रेल्वे तुम्हाला आठवतील का, पहिल्याच्या रेल्वे कशा होत्या, जुने जाऊ द्या मरणाला जाऊन
जनरलचा डब्बा आहे. पूर्वीच्या रेल्वे कशा होत्या, दणदाकड, मजबूत, एकदम जुन्या जुन्या रेल्वे. ही रेल्वे आहे ती आत्ताची रेल्वे. म्हणजे बघतो आहे मी, ही रेल्वे आहे 2014 नंतर मोदी आले 2014 नंतर मोदी आल्यानंतर त्या रेल्वेत बदल केले गेले. ते बदल हे रेल्वेचे, लोक म्हणतात मोदींनी काय केलं काय केलं, मोदींनी बदल केले. तर हे सुंदर सुंदर बदल मोदींनी केले. इथं पाण्याचा फिल्टर लावला आहे, पाणी येत नाही ती गोष्ट निराळी. येत आहे पाणी पण येत आहे. हे असं आईस पाईस केलं आहे. पहिला जे इथं कोंदट होती संडास बाथरूमला ते कमी झालं आहे. पहिल्याच्या खिडक्या कशा होत्या आणि ह्या आत्ताच्या एकदम हलक्या खिडक्या द्या. ह्या खिडक्या बघितल्या, पहिल्याच्या खिडक्या त्या वजाच्या वज होतं असं उचलायच्या. दोन खिडक्या बाया माणसाला तर काय उघडायचं यायचं नाही, गडारा पण यायचं नाही काय काय पाहिल्या गड्याला. तर ह्या आत्ता सिम्पल खिडक्या असे करायची, असे उघडायचे. साधा जनरलचा डब्बा आहे पण पूर्णपणे ह्याचं रूप बदललं आहे. काय छोटं वाट वरती सुद्धा मस्त गाद्यात एकदम. ह्या आमच्या पियुष गोयलनी ह्या सगळं रेल्वेचं चित्र असं पालटून टाकलं आहे. बटन वगैरे मस्त गेले सगळं. हे आहे आत्ताची रेल्वे, मोदी काळातली रेल्वे. असा सुंदर डब्बा आहे. पहिला जो धनकट त्याला सरकारी ऑइल पेंट निळा ते आता नाही आहे. हे असं मस्त वेगळी सगळं. हे असे पंखेत कंगवानं घालता फिरणारे पंखेत. हे अशी बटणं आहेत फॅनची, तुम्ही चार्जिंग लावायची. इथं हे अडकायला दिलं आहे. ही माझी बॅग, हे आपलं आसन आणि तर असं खूप बदल झालेत. लोक म्हणतात सरकारने काय केलं काय केलं, भारत नवीन बनवला आहे फक्त. बाकी तर मी बोलणार नाही पण एक सांगतोय की एवढा बदल दिसून येतो की रेल्वेचं जी पहिलं जे चित्र होतं बोजड रेल्वे पहिल्यापासून जडच्या जड, कॉस्ट सेव्हिंग पण झालं त्यातनं आणि एकदम सिम्पल पण आहे. इथं खिडक्या अशा चालू बंद व्हायला एकदम मस्त रेल्वे अशी बनवली. पेट्रोल 150 गेलं आहे ती गोष्ट निराळी पण केलं आहे. एक प्रवासाला मस्त वाटतं अशा डब्यातनं फिराय जायला. जे पहिल्याचे डबे होते निळे ते पूर्णपणे रूप पालटलं आहे. जिथं दिसेल तुम्हाला आता हे अशा लाल डबे सगळीकडे दिसेल तुम्हाला. पहिलं निळं गेलं आहे आणि हे आता लाल आलं आहे. थोड्या दिवसात आम्ही भगवं पण आणू. ये भैया हे फक्त पुण्यापासून फक्त 350 रुपये तिकीट. पुण्यापासून फक्त 300 रुपये तिकीटात मी चाललो होता जोधपूरला. 300 रुपयात काय येतो आता, 300 रुपये एकसाठ खर्च होतात. 300 रुपये आज सुद्धा मावा रेल्वे लोक मावा गुटका सिगरेट तंबाखू ही आपली संस्कृती पूर्वपासात झालेली आणि ती ह्या काकांनी जपून ठेवली संस्कृती. ते गुजरात मी मावा बहुत खाते ना, गुजरात में मावा खाते ना सब लोग. हाँ गुटका 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 खातात खरा खरा. काका अभिमानानं दाखवत आहेत खरा खातात ते.